सिया राम मैं सब जग जानी। तर आपण श्री रामांचं चित्र बनवतोय, इथपर्यंत कंप्लीट झालेलं तुम्ही बघितलं इथपर्यंत। केसांमध्ये थोडंसं जास्त टाईम जातोय, इथे थोडीशी डिटेलिंग अजून बाकी आहे। केसांमध्ये थोडंसं वाटतं अजून मला करावं, इथं बाकी केस नॉर्मल वाटतं, इथं अजून थोडे डार्क शेड आल्यानंतर नॉर्मल होऊन जाईल। डोळे जेव्हा आपण व्हाईटनेस त्याला देऊ, जेव्हा व्हाईटनरने वगैरे याने देऊ, व्हाईट पेनने, तेव्हा अजून थोडीशी उठून येतील। इथपर्यंत कंप्लीट झालेले, रात्रीचे आता 12 वाजलेत, तर दुपारी बसलो होतो, एवढं कंप्लीट केलं। आता अजून जितकं होईल तितकं आता झोपेस, तोपर्यंत जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत कंप्लीट करेल। होपफुली एकदम निघतो दिसायला पाहिजे, एवढीच इच्छा आहे। चल तर नमस्कार मंडळी, सकाळचे 10:30 वाजलेत। बायकोला इथं कॉलेजला सोडायला आलो होतो आणि तिला घ्यायलाही यायचं होतं, म्हटलं परत ये जा करण्यापेक्षा इथंच केस काढत बसावं। बाहेर थोडंसं नेचर चांगलं आहे आज, बाहेर एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे, म्हटलं काय आपण गाडीत बसून घ्या। तर आपलं काल मोस्टली मी इथपर्यंत ट्राय केलं, थोडंसं कसं इथं ओटांमध्ये थोडंसं मला इश्यू वाटतो, बाकी इथं केसं पण अजून फायनलाईज करायचे थोडे थोडे, अजून त्याला अजून चांगली ही अनुवटी जर नीट झाली, तिथली जी शॅडो वगैरे आले तर ते जरा वाटत। आता कसं थोडंसं लाईटली चेहरा इथं थोडासा फुगीर वाटतोय, ते शॅडो वगैरे नीट काढलं की बरोबर येऊन जाईल, बाकी ओवरऑल तर आता नीट वाटतंय मला। आणि आता थोडंसं काय म्हणू आपण डार्कनेस देऊ जरासं इकडं, म्हणजे एक काय म्हणतात त्याला फायनल फिनिश येऊन जाईल। ठीक आहे, तुम्ही एन्जॉय करा। तर आता इथपर्यंत माळा वगैरे काढून झालेली आहे या साईडनं, बाकी आता इथे शोल्डर फक्त थोडासा डार्कनेस येईल आणि बाकी नॉर्मल शेडिंगने काम होऊन जाईल। आता थोडंसं एकदम असं फील यायला लागलं की आता काहीतरी आपण चांगलं स्केच काढतो आहे। जोपर्यंत ती अनवटीची इथली शॅडो वगैरे जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत तो फील येत नाही की चेहऱ्याची साईज काय, अदरवाईज ती चेहऱ्याची साईज अशी एकदम फुगीर वाटते किंवा एकदम अशी बारीक वाटून जाते कधी कधी। तरी जितकं जमल तितकं ट्राय करतो रिअलिस्टिक होण्यासाठी। केसांमध्ये पण मोस्टली दिलेलं आहे, तर आता हा जो पॅच आहे तो ॲक्च्युली तिथली हे काय म्हणतात त्याला व्हाईटनेस आहे जी आपल्याला स्केचमध्ये दिसते, जी इथं उजेड पडलेला आहे। आणि हा साईडचा जो पॅच आहे आता इथं ह्या साईडला जरा अंधार येतो, पण इथं हा सगळा उजेडाचा भाग आहे आणि इथं खांदा येईल आणि इथून मोकळा असा आणि ह्या बाजूला आपली माळ असेल। तर फायनली आपलं स्केच पूर्ण झालेलं आहे, थोडंसं इथं वाटत होतं काहीतरी राहिलं काहीतरी राहिलं, शेवटी काय आलं की आपला टिळक नीट नव्हता झालेला, आता नीट आपला चांगला एक टीका काढला तेव्हा अजून चांगला फील आला त्याला। डोळ्यांमध्ये पण मस्त वाटतं एकदम असे पाणीदार डोळे वाटत आहे, जे असं तेज वाटतं ते मस्त त्यातनं उभारून आल्यासारखं वाटतं। हे होतं आपलं
ओरिजिनल आणि आपण हे बनवलं, तर नक्की कळवा मला कसं वाटतं तुम्हाला हे स्केच। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा। जय श्रीराम।